नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कॉम्रेड्स, तहान भूक हाल अपेक्षा सोसून आपण पुन्हा रडायला सुरुवात केलेली आहे. मिलच्या मालकांकडे काय मागितलं होतं आपण? अजून एक मशिनरी परदेशातून इथे आणायला पैसा आहे या टोळांकडे, पण भत्ते मात्र वाढत नाहीत. उलट माणसं कमी केली जातात आणि उत्पादन घटलंय असं दाखवण्यात येतं. हा बेहिशेबीपणा परवडणारा नाही म्हणावं. परगड्या मोजून हातात देऊ एखाद दिवशी एकेकाच्या. आमच्या पोटात खड्डा पडला तरी चालेल. ज्या मातीत जन्माला आलोय त्याच मातीत मरून जाऊ, पण लाचारी पत्करणार नाही, कधीही नाही. परदेशी पाहुण्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये दारू आणि जेवण द्यायला यांच्याकडे पैसा आहे, पण एखाद्या कामगारानं विणलेल्या सुंदर अशा धाग्याच्या मोबदल्यात त्याला एखादा चिंचोका देखील मिळत नाही. हे असं नाही चालणार. अशा न मिलचं दुरांड पुन्हा कधीही पेटताना दिसणार नाही. अशा परिस्थितीत विष खायला सुद्धा पैसा उरत नाही. विष खायला पैसा नाही, परदेशात मुलाला शिक्षणाला पाठवायला पैसा आहे. तुम्ही आमच्या मुलाबद्दल बोलताय? आमच्या मुलाबद्दल बोलताय? कॉम्रेड्स, पेपर मधल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. तो परदेशात शिक्षण घ्यायला गेलाय खरंय, पण तो शिष्यवृत्त्या मिळून परदेशात गेलाय. शिष्यवृत्ती आणि ती देखील परदेशात. या अशा अफवांवर विश्वास ठेवायला इतर कॉम्रेड तुमच्या इतके क्षुद्र नाही. युनियन वाल्यांच्या मीटिंग मध्ये हाणामारी झाली, पोलीस निघून गेले. पुरची जाईल अशा ना आपली पुरुषोत्तम? नाही साहेब, पण पेपर वाले आपल्याला दोष देत नाहीत साहेब. पाटोळेना शिपीची पोस्ट, पण ऑर्डर होम डिपार्टमेंट कडून जायची असते पुरुषोत्तम. साहेब, यापूर्वीचं लेटर आपणच साईन केलं साहेब. एक मिनिट. सावंताकडनं होम डिपार्टमेंट काढून घेतलं. वादळ उठेल अशानं पुरुषोत्तम. मुद्द्याला हात घालतो. तुमच्याकडे वेळ कमी आहे. आम्हाला वेळच नाही. बाबासाहेब, नाना साठम हा तरुणांचा पुढारी आहे, पण पद नाही. त्याला युवा नेते पद द्यावं ही विनंती. नियमानुसार विनंती करतोय. नियमबाह्य वर्तन म्हणजे आम्हाला सरळ वर जावं लागेल. आणि तुम्हाला ते आवडणार नाही. आणि बाबासाहेब, तुमची आवड निवड यावर आम्हाला तर जास्त अवलंबून राहता येणार नाही. ऐकलं, आपलं म्हणणं ऐकलं आम्ही. पुरुषोत्तम, कुटुंबाची तब्येत ठीक आहे ना? चौपाटीला कुस्त्यांचा फड लावतोय, या कुटुंबाला घेऊन. पण या वेळेला वाळू नाही, भुसभुशीत माती. मातीवर पाठ टेकवण्याचं सुख वेगळंच असतं बघा. कमल, उठ. ह्यांना ओळखतेस तू? हिचं तोंड गप्पच राहणार आहे. तुझं उघडलंस तर बोल.
बोल। मी तिला बोटीच्या मागे नेलं, मी जीन्स घातली होती। जीन्स? जीन्स? मी जीन्स घातली होती। पॅन्टीची झेप काढायला वेळ लागतो ना, तिला पाहिलं तर। पॅन्टीची झेप काढायला वेळ लागतो ना म्हणून मी तिला पाहिलं तेव्हा ती ती झेप झेप ही पॅन्टीची झेप लावायला झेप 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 नको काहीतरी आंबडलंय मला, लिंबू सरबत वगैरे। आण जा लवकर। मला ना तुम्हाला काही सांगायचंय। आपल्याकडे आपल्याकडे सीएम साहेब येणार आहेत परवा चहाला। लवकरच निवडणूक लढवणार असं काहीतरी म्हणत होते। निवडणूक तर 5 वर्षांनी होते ना। पण प्रत्येक पक्षाला एक विशिष्ट विशिष्ट काळ दिला जातो। मूल होण्यापूर्वी गर्भ वाढण्याकरता जसा स्त्रीला 9 महिन्याचा काळ दिला जातो ना तसं। अरे हो, परवा सभेनंतर सीएम साहेब आपल्या घरी येतील। साहेब संध्याकाळी चहाच घेतात। यासाठी एक मोठ्या बॉर्डरची साडी आणली मी। मला आवडत नाही ती। साहेबांना आवडते। साहेबांची मर्जी सांभाळली म्हणजे काय करायचं? प्रचार सभांना स्वतः जातीने हजर राहायचं, बाबासाहेबांच्या बरोबर राहायचं। साहेबांच्या बरोबर? चंदबाग बाईने सुद्धा हेच केलं। स्वतःच्या नवऱ्या करता तिकीट मिळवलं, मुलाकरता सुद्धा। मला जमणार नाही। तो मॅच उचल कमल। कमल तो बॅच उचल। कमल, कोणत्याही दोन पक्षातली युती ही कायमची नसते। फळ हातात पडेपर्यंतच, नंतर। कमल, मला कौल दे, मला कौल दे कमल। म्हणजे पुन्हा माझ्यावर? साहेब,
बाई तुम्ही रडू नका, आता तुम्हालाच धीर धरायला पाहिजे. राजा भाऊ लय मोठा माणूस, फार लवकर गेला, लय वाईट गोष्ट झाली, पण आम्ही आहोत ना. तुम्ही काही काळजी करू नका बाई, आम्ही आहोत ना साहेब. हा हा साहेब, बंधू आणि भगिनींनो, आज स्वतः सीएम साहेब या सभेला हजर राहिलेले आहेत. हे विरोधी पक्षाला पटण्यासारखं नाही. माणूस की ही सर्वश्रेष्ठ आहे हे साहेबांच्या आगमनाने सिद्ध होत आहे. काही राजाभाऊ दाभोळकर आमच्या पक्षाचे नसताना सुद्धा मी साहेबांना दोन शब्द सांगायची विनंती करतो. सभेला जमलेले समदेच आमचे बांधव आहेत, भगिनी आहेत. कुणी मित्र पण आहेत. तर राजा भाऊ, कैलासवासी राजा भाऊ दाभोळकर हे देखील आमचेच नाही, एकेकाळी आमच्याच पक्षात होते. म्हणूनच आपल्या कर्तृत्ववान पावलाचा ठसा उमटवून गेले. अशा पावलावर आम्ही नतमस्तक होऊ, एकदा नाही हजार टायमाला होऊ. कमीपणा काय होत्यात, काय कमीपणा आहे? सत्य आणि अहिंसावादी आचरण एक अपक्ष उमेदवार सांगून जातो. हे काय थोडंय? अर्थात अशा सच्छील माणसाला जर आमच्या पक्षाचं पाठबळ लाभलं असतं तर असो. लवकरच रिकामे झालेल्या जागेसाठी आम्ही निवडणुका घेणार आहोत. बाकीचे सगळे पक्ष आपापला उमेदवार जाहीर करतील. कैलासवासी राजा भाऊंच्या तोडीचा उमेदवार आम्ही आमच्या पक्षातर्फे रिंगणात उतरवित आहोत. नाव कळवण्यात येईलच तुम्हाला, लवकरच कळवण्यात येईल. पण तुमची मनं जशी राजा भाऊंच्या पाठीशी उभी होती तशीच आमच्या पाठीशी उभी राहतील, यात आम्हाला शंका नाही आहे. यावेळेला प्रचाराची समधी जबाबदारी आम्ही मतदात्यावरच टाकणार आहोत. आणि या शुभकार्यात तुम्हाला मदत करतील तुमच्याच गावच्या कमल जुवेकर, कमल पुरुषोत्तम कांबळे.